निफाड तालुक्यातील कोठोडी फाटा या ठिकाणी महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH9EM5037 ही गाडी उभी होती. गाडीची चौकशी केली तर त्यामध्ये गोमांस आढळून आलं. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काही युवकांनी तिथे येऊन गाडी पेटवून दिली. कोठोरे फाटा हे निफाड पोलीस ठाणे हद्दीत असल्यानं त्यांना कळवण्यात आलं. ही माहिती कळताच निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार पालवे, निफाड नगरपंचायत आणि अग्निशामक ताफ्यासह पोलीस ताफ्यासहित या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत अज्ञात इसमांनी पळ काढला होता. अग्निशामक दलानं गाडी विझवून मास तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये यासाठी निफाड पोलीस उपविभागीय अधीक्षक निलेश पालवे, निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार पालवे, पोलीस सहाय्यक ईश्वर पाटील, PSI आनंद पठारे, विश्वनाथ निकप, ज्ञानेश्वर सानप, विलास बिडगर यांच्यासह होमगार्ड देखील या ठिकाणी उपस्थित होते. या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पुढे सुरू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.